राहता शहरात कंटेनमेंटचा फज्जा, प्रतिबंधित क्षेत्रातून नागरिकांची एजा, बांबू बनलेत शोभेच्या वस्तू, नागरिकांचा बेजबाबदारपणा आणि पालिकेचे दुर्लक्ष, अशाने खरंच कोरोनाची साखळी तुटणार का? हाच मोठा प्रश्न. राहता शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र या आठवड्यात शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. शहरात 27 जुलैच्या दुपारपर्यंत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7 इतकी आहे, तर सध्या शहरात 4 कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. हे कंटेनमेंट क्षेत्र राहता पालिकेच्या वतीने बांबूंच्या सहाय्याने पॅक करण्यात आले आहेत. शहरातील नवनाथ नगर परिसरात 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तेथील एक गल्ली कंटेनमेंट जाहीर करण्यात आली असून या ठिकाणी नागरिकांच्या ये जा करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र या कंटेनमेंट क्षेत्रातील काही नागरिक बेदिक्कतपणे बॅरिकेड ओलांडून शहरात मुक्तपणे वावरत आहेत. पालिकेचे देखील या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असून या ठिकाणी राहता पालिकेकडून कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे बेजबाबदार नागरिक आणि पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा सुरू असेल तर कोरोनाची साखळी तुटणार कशी? हाच प्रश्न ही दृश्य बघितल्यानंतर उपस्थित होतोय. प्रतिनिधी अजय जाधव, माय न्यूज, राहता.